सुरुवात केली आहे अस्मीने. अस्मी आता झोपणार आहे, झोपायची वेळ आता होईल आमची. तर जेवण खाऊन झालंय आणि तुम्हाला माझ्या आवाजावरून कळत असेल की सर्दी झाली असेल किंवा बरं नव्हतं का, तर हो मला सर्दी झालेली 2 दिवस भरपूर वातावरणात बदल झाल्यामुळे. आणि छानपैकी वाफ घेऊन गरम पाणी पिऊन आता माझं पूर्ण नाक मोकळं झालंय, पण आवाज थोडासा आहेच. लगेच सर्दी खोकल्याचं इफेक्ट जात नाही, आवाज लगेच चेंज होणार नाही. तर आजच्या व्लॉग मध्ये, हा बेटा नंतर हे काढू, ओके. हा अस्मी सांगते, ह्या 2 पिशव्या आहेत. बरं, ह्या 2 पिशव्या कसल्या आहेत? तर इमार्ट मध्ये गेलो होतो, तर डीमार्ट मध्ये आम्ही छोटी मोठी शॉपिंग केली. त्या शॉपिंग मध्ये काय काय घेतलं तर ते जस्ट मला असं दाखवावं असं वाटलं. ओके ओके, अस्मीचं म्हणणं आहे आधी ही पिशवी खोल, कारण या पिशवीमध्ये तिचा सगळा खाऊ आहे आणि नंतर ही पिशवी. बॉल आहे माझ्याकडे. काय आहे? मोठा बॉल आहे. तुम्हाला वाटत असेल आम्ही दाखवतो, आणि त्या फक्त त्या जेम्सच्या बॉल साठीच बसलेत, नाहीतर त्यांची मस्ती चालू होती आता. तर हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे एक खास अशी गोष्ट. मी गेल्या 2 महिन्यापासून क्युअर स्किनचे प्रॉडक्ट्स वापरते आणि माझ्या स्किनमधला जो व्हेरिएबल डिफरन्स आहे तो माझ्या फॅमिली आणि फ्रेंड्सने नोटीस केला आणि त्यामुळेच मला आज तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटते आहे ही गोष्ट. क्युअर स्किनचे प्रॉडक्ट्स मी यूज करताना मला बऱ्याचशा वेगळ्या अशा गोष्टी जाणवल्या ज्या मला तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत. तर क्युअर स्किनच का, आज मार्केटमध्ये एवढ्या कॉस्मेटिक्स कंपनीज आहेत, त्यामधून क्युअर स्किन निवडण्याचं कारण हे की आपण एखादी गोष्ट करताना डॉक्टरांचा सल्ला घेतो. मोस्ट ऑफ स्किन रिलेटेड किंवा हेल्थ इश्यूज असतील तर आपल्याला सल्ला घेणं फारच गरजेचं असतं. तर इथे क्युअर स्किनमध्ये डर्मेटॉलॉजिस्ट आणि स्किन एक्सपर्ट्स आहेत, त्यांचं आपल्याला ॲडवाइसेस मिळतात, प्लान्स मिळतात, ज्या काही आपल्या स्किनमध्ये प्रॉब्लेम्स आहेत त्याबद्दल त्यांचे रुटीन्स, काही डाएट प्लान्स असतील तर ते आपल्याला मिळतात. आणि ह्या सगळ्याचा ते स्किन एक्सपर्ट्स कुठल्याही प्रकारचा चार्ज करत नाहीत. तर ह्या सर्व्हिसेस आपल्याला ते फ्री ऑफ कॉस्ट देतात, त्यामुळे क्युअर स्किन हे एक रिलायबल ब्रँड आहे की तुम्ही ते यूज करताना सुद्धा त्या स्किन एक्सपर्ट तुमचे व्हेरियन्स जे आहेत ते वेळोवेळी चेक करत असतात आणि किती इम्प्रूव्हमेंट झाली, तुम्हाला किती त्याचा फायदा होतोय, या सगळ्या गोष्टी ट्रॅक केल्या जातात. तर क्युअर स्किन तुम्ही नक्की यूज करा. तर आता मी क्युअर स्किन प्रॉडक्ट पर्यंत पोहोचणार कशी, तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एक लिंक दिलेली आहे, त्या लिंक वरती तुम्हाला जाऊन क्युअर स्किन ऍप डाउनलोड करायचे. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तिथे डिटेल्स टाकावे लागतील. डिटेल्स फीड केल्यानंतर तुमचं फेस डिक्टेशन केलं जाईल दोन्ही अँगलनी. फेस डिक्टेशनच्या बेसिसवर तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील. त्या प्रश्नांमध्ये तुमचं डेली रुटीन असेल, तुमच्या स्किन रिलेटेड काही प्रिव्हियस जर का काही प्रॉब्लेम्स असतील ते असतील प्रश्न, तर त्या प्रश्नांची प्रॉपर उत्तरं दिल्यानंतर तिथे जे स्किन एक्सपर्ट्स डॉक्टर्स अवेलेबल आहेत ते तुम्हाला तुमच्या स्किन टोनला रिलेटेड इम्प्रूव्हमेंटसाठी जे प्रॉडक्ट आहे ते प्रॉडक्ट सजेस्ट करतील. ते प्रॉडक्ट सजेस्ट केल्यानंतर ते परचेस करायचे आहेत तुम्हाला, आणि परचेस केल्यानंतर सुद्धा ते डॉक्टर्स तुम्हाला टिल पूर्ण ट्रीटमेंट तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट टिप्स प्रोव्हाइड करतील. जसं तुमचं डाएट प्लॅन असेल, डाएट प्लॅन काय करावं, किती वॉटर इंटेक झालं पाहिजे पूर्ण दिवसामध्ये, या बारीक सारीक गोष्टी ते तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड करत असतात, टिप्स देत असतात. तर माझ्या स्किन टोन प्रमाणे मला त्यांनी हे प्रॉडक्ट सजेस्ट केले आहेत. क्युअर स्किन, रिअल डॉक्टर्स, रिअल रिझल्ट्स. तर मला मिळालेल्या प्रॉडक्ट्समध्ये अवेलेबल आहे क्युअर स्किन जेंटल फेस वॉश, क्युअर स्किनचं करेक्टर इमल जेल, क्युअर स्किन सूदिंग हायड्रा जेल आणि क्युअर स्किन SPF 30 सनस्क्रीन जेल. तर मला मिळालेल्या प्रॉडक्ट्सना मी जसं रिकमेंड केलं आहे त्याप्रमाणे मी यूज करते आणि रिझल्ट तुम्ही पाहताय. तर ह्या माझ्या प्रॉडक्टची प्राईस आहे 1499, म्हणजे 1499 रुपयाला ही मला किट मिळालेली आहे. तर हे प्रॉडक्ट्स परचेस केल्यावर
अवनीस गजालीकडून तुम्हाला 100 रुपीज डिस्काउंट मिळणार आहे. म्हणजे जर तुम्ही AVANI100 अवनी 100 हा कोड जर यूज केला तर तुम्हाला तुमच्या परचेसवरती 100 रुपीज डिस्काउंट मिळेल. तर हे डिस्काउंट अवेल करण्यासाठी कोड खाली दिलेला आहे आणि तुम्ही नक्की क्युअरस्किनचे प्रॉडक्ट यूज करा, तुमच्यातला फरक पहा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला सुद्धा सजेस्ट करा. तर फ्रेंड्स वाट कसली बघताय, डाउनलोड करण्यासाठी ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेली आहे आणि कॉमेंट सेक्शनमध्ये सुद्धा पिन केलेली आहे. तर त्या लिंकवरून तुम्ही हे ॲप्लिकेशन इझिली डाउनलोड करू शकता. तर आजच ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि क्युअर स्किन सोबत कनेक्ट व्हा. हे डोरमेंट घेतलंय पण हे अस्मीची स्टाईल आहे, बाथरूम मधून आली किंवा घरातून आली बाहेर आणि अस्मीची स्टाईल अस्मी कशी पुसते आणि अस्मी त्याच्यावर उभी राहणार आणि एकदा अशी कंबर फिरवणार एकदा पाय पुसणार. हे डोरमेट मी खास करून पाय पुसण्यासाठी नाही घेतलंय, हे मी किचन मध्ये आपण जेवण करायला उभं राहतो तिथे उभं राहण्यासाठी घेतलंय. तर हे मॅट मी बघूनच मला एकदम असं आरामदायक वाटलं, एकदम जाड असं आहे, धुवायला पण हे एकदम इझी जातं म्हणजे रबर प्रिंट नसल्यामुळे आपले हे व्यवस्थित स्वच्छ करू शकतो भिजत घालून आणि ड्राय सुद्धा होतं. पाऊस असेल तर थोडा वेळ लागतो पण हे ह्याची प्राइस 35 रुपीज होती. 35 रुपीज मध्ये खूपच छान अशी ही वस्तू आहे आणि आता ही मी किचन मध्ये खाली ठेवणार आहे, त्यावर उभं राहून जेवण करणं म्हणजे बेसिन मध्ये काही आपलं काम असेल भांडी वगैरे धुणं, तर पायांना खूपच आराम वाटतो. तर फ्रेंड्स पुढे सगळा ह्याच्यामध्ये खाऊ आहे. हे आहे ब्रिटानिया न्यूट्री चॉईस, हे डायबिटीज साठी बिस्किट खूपच छान आहे. आमचे पप्पा म्हणजे अवनी अस्मीचे आजोबा जे आता गावी आहे ते खूप आधीपासून हे बिस्किट वापरतात आणि त्यांना डायबिटीस आहे, पण हे बिस्किट अजिबात त्रासदायक नाही आहे. इवन ह्याच्यामध्ये एक क्षमता पण खूप चांगली असते म्हणजे ज्या वेळेला आपली घाई आहे चपात्या करणं किंवा इतर काहीतरी नाश्ता बनवणं शक्य नसेल घाईच्या वेळी, त्यावेळेलाही 2 ते 3 बिस्किट जरी खाल्ले तरी पण साधारण एका चपाती एवढी भूक आपल्याला थांबवता येते. तर हे आमच्याकडे असतंच नेहमी, म्हणजे घाईच्या वेळेला पटकन 2 बिस्किट्स खाल्ले का आपण रेडी होऊन जातो एनर्जी सकट. आणि हे पप्पांचं मारी गोल्ड खूपच जुनं बिस्किट. अच्छा हे अस्मीला आणि अवनीला खूप आवडतं. अस्मीला सगळ्या खाऊच्या गोष्टी आवडतात, अशी ती सिलेक्टिव्ह नाही आहे खाण्यामध्ये, पण अवनी खूप आहे आणि अवनीला हे आवडतं. हे बाय वन गेट वन होतं ऑफरमध्ये आणि मला सुद्धा आवडतं, हे खूप छान लागतं सगळीला. वेफर बिस्किट क्रीम वेफर आणि हे जाणू काय आमच्या घराचाच ब्रँड आहे विटामारी, म्हणजे आमची भांडुपची पूजा अत्तू, भांडुपचा श्रेयस दादा आणि ओवी अवनी अस्मी म्हणजे सगळ्यांचं हे छापच आहे. इवन पहिले पाहुणे यायचे तर कोणी गुड्डेचा पुडा घेऊन आलं तर अवनी सरळ सांगायची अरे भाविक का हे काय आणलं, हे नकोय मला मी विटामारीच खाते, तर सगळे एवढे हसायचे. आता आहे ह्यामध्ये किट कॅट, त्या डीमार्ट मध्ये एंट्री केल्यानंतर फोडू नको हा, आता त्या डीमार्ट मध्ये एंट्री केल्यानंतर फर्स्ट सेक्शन स्टार्ट होत ते चॉकलेट पासून आणि आम्ही त्या दिवशी गेलो तिला सांगितलेलं नाही आता नाही बेटा आता रात्रीचं खाल्लं ना तर दातात किड येणार, सकाळी शाळेत जाताना देणार मी तुला. आम्ही जसं एंट्री केली डीमार्ट मध्ये आणि एंट्री केल्यानंतर हिने बघितलं आम्ही डीमार्ट मध्ये आलोय, म्हणजे हिला माहित नव्हतं डीमार्टला जातो अस्मीला, आणि जसं तिने बघितलं सगळीकडे भरलेलं असे खप्पे चॉकलेट्स आणि सामानाचे अरे आपण इथे आलोय, बापरे तिचे काय एक्सप्रेशन होते. आणि मी अवनीला बघूनच एकदम कसं झालं की अरे बापरे काय एक्सप्रेशन आहे आणि ती वेडी होते नुसती वेडी होती. म्हणजे आम्ही हे चॅलेंज पण केले हा तिच्या बऱ्याचशा रिलेटिव्हना, म्हणजे जे तिचे फेवरेट आहेत स्वाती अत्तू, अक्षय काका, माऊ शरद काका, आरती अत्तू आणि आमचे श्रेयस दादाचे पप्पा, तर त्यांना मी सांगितलं अस्मी आवडते त्यांना खूप सगळ्यांना, तर त्यांना मी सांगितलंय
की चॅलेंज आहे तुमच्यासाठी, हिला डीमार्टला घेऊन जायचं आणि स्ट्रेस फुल न होता डीमार्ट मधून बाहेर यायचं, पण एका तासाने. तर अजून ती वेळ नाही आली आहे चॅलेंज एक्सेप्ट करायची, कारण अक्षरशः वेळ करून सोडते. उचलून तर तिला घ्यायचंच नाही, उचलून राहणारच नाही. ट्रॉलीत बसवलं तर अजिबात नाही, आणि चार लोकांचं लक्ष वेधून घ्यायला तर काय सांगायलाच नको. सगळं घ्यायचं असतं, नजर तिसऱ्या सामानावर, बोलणं दुसऱ्या सामानाबद्दल, आणि नुसती भिरभिरलेली असते ती. लॉकडाऊनची आहे ना, लॉकडाऊन मध्ये तर काय 2 वर्ष डीमार्ट वगैरे सगळं बंद होतं, त्यामुळे अवनी नाही, अवनी सगळ्या गोष्टींसाठी एकदम यूज टू आहे. फ्रेंड्स, ही आहे कसुरी मेथी. कसुरी मेथी आमचं पॅकेट संपलं होतं, बरेच दिवस चाललं ते, बरेच दिवस, बरेच महिने, आय थिंक वर्ष झालं असेल. ही छोलेच्या भाजीमध्ये किंवा चिकनमध्ये खूप छान टेस्ट येते. आणि आपण पराठा वगैरे करतो, आलू पराठा किंवा चीज पराठा, त्यात सुद्धा ही थोडीशी क्रश करून टाकली तरी पण छान टेस्ट येते. तमालपत्र आहे तरी पण मी आणलंय, कारण सध्या पावसाळ्यामध्ये बारीक असे मच्छर येतात, तर त्यावेळेला आपण जे धूप दाखवतो देवाला, त्याच्यामध्ये नंतर आपण 2-4 तमालपत्र जर टाकली पूर्ण धूप भिजल्यानंतर त्यांनी खाल्ला, तर तमालपत्राच्या धुराने मच्छर जातात, आणि खरंच जातात. म्हणून मी ती 4-5 पानं टाकतेच एक दिवस आड करून, त्यामुळे हे एक पाकिट घेतलंय. आणि हे मिरची आहे चिली बोर, तर ही मी फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे, पण ह्या मिरचीची डाळ मी खाल्लेली आहे, आणि इवन गुजराती लोक ह्याचा लोणचा सुद्धा करतात, तर लोणचं मी ह्याचं खाल्लंय, ते खूपच टेस्टी होतं. डाळीमध्ये जो तडका आपण लावतो त्या तडक्यामध्ये हा मिरच्या 2 टाकल्या जातात. तर ही मी फर्स्ट टाइम आणली आहे, ह्याची डाळ आम्ही करू तेव्हा दाखवू. आणि दाल फ्राय अवनीचे पप्पा खूप छान बनवतात, तर आम्ही जेव्हा करू तेव्हा त्यांना सांगेन मी ह्याची मिरचीची रेसिपी करायला. आणि हे ऑरेगॅनो, कसं असतं आपण किती घरातलं म्हटलं तरी पण मुलांना जेव्हा रस्त्याने येताना बाहेरून फ्रँकीचा, मोमोजचा, पाणीपुरीचा असा सुगंध सुटतो पावसाळ्यात एवढ्या, तेव्हा त्यांना ते खायची इच्छा होते, पण आपण किती वेळा त्यांना नाही सांगणार. मग जर आपण घरीच काहीतरी त्या टेस्टचं बनवलं तर मुलं आवडीने नेतात. रोज चपाती भाजी, तर भाजी घ्यायची करायची, पण चपातीमध्ये आपण पिझ्झा पास्ता सॉस लावला, थोडंसं ओरेगॅनो टाकलं, चीज टाकलं, आणि जी भाजी असेल ती मध्ये घालून त्याला रोल करायचा, आणि तो रोल थोडासा क्रिस्पी असा, चपातीचाच रोल थोडासा क्रिस्पी असा, बाहेरून स्लाइटली बटर लावून आपल्याला तव्यावर शेकायचंय. तर जास्त बटर नाही लावायचंय, आणि हलकासा शेकायचंय की ते असं फ्रँकीसारखं कुरकुरीत राहील. आणि तो रोल मध्ये कट करून मुलांना दिला तर अवनी तरी खूप आवडीने खाते, आणि अस्मी सुद्धा खाते. अस्मी अर्धा रोल संपवून येते, म्हणजे भाजी जाते, चीज जातं, आणि त्यांना हे हेडेक नाही ना की आपल्याला चपाती मोडायची आहे, भाजीत बुडवायची आहे. त्यामुळे बऱ्याच वेळेला असं होतं की अस्मी बटाटे संपवून येते सगळे भाजीतले, चपाती तशीच, तर रोल केला की हे एक बरं असतं. तर हे मी ऑरेगॅनो सीझनिंग घेतलंय डीमार्टचं, हे सुद्धा मी फर्स्ट टाइम घेतलंय, कारण मी वेगळ्या ब्रँडचं वापरलेलं अगोदर. तर हे बघूया कसं आहे. कोलगेट आणि हा एक बिस्किटचा पुडा अवनीच्या पप्पांनी अस्मीसाठी घेतला. मिल्क शक्ती, हे असे मिल्क शक्ती, पार्ले जी किंवा पार्ले गोल्ड असे पुढे बघितले की लहान मुलांसाठी आपण घेऊया असं, पण हे आपलं जुनं ब्रँड आहे आमच्या काळचं, आपल्या काळचं. आणि एक सो खाना बनाना है तो बर्तन तो धोना ही पड़ेगा. आणि हे अस्मीचं आवडतं मनुके आहेत, तर तिने मध्येच काहीतरी तिला तिच्या मनासारखं झालं नाही, अस्मी असं नको करू, हा मग मला खाऊ दे, अस्मी ताईला दे, हा मग मला खाऊ दे, म्हणजे तिची रिश्वत काहीतरी ऐकण्याची ही खाऊ असते. मग त्यावेळेला आपण सारखं चॉकलेट देणं, बिस्किट देणं, त्यामध्ये मी हे प्रिफर करते की 2 मनुके दिले, एखादा बदाम दिला, तर संध्याकाळची वेळ असेल तर बदाम डायजेस्ट होत नाही, मग त्यावेळेला 2 मनुके, 4 मनुके, माझंही काम होतं आणि तिचंही काम होतं. बडीशेप घेतली आहे आणि अप्पलम पापड, म्हणजे इकडे आणि भोयसरला अप्पलम पापड हा घरात असतो. घरात डाळ भात केला का अप्पलम पापड भाजला? अच्छा,
हा पापड तळल्यावरती तर छान लागतोच, पण कधीतरी जास्त तेलकट झालं असेल, हा जास्त सतत तेलकट झालं असेल 2-3 दिवस, तर हा पापड लिज्जत पापड जसा आपण रोस्ट करतो तसाच या चिमट्याने आगीवर धरून जरी भाजला तरी तो थोडा आवडला जातो, तर व्यवस्थित 2 चिमट्याने धरून तो भाजला की तसा सुद्धा छान लागतो, मला तरी तो आवडतो, म्हणजे आपला ऑइली आपला खडक होत नाहीये त्याचं समाधान मिळतं. आणि हे हँड टॉवेल घेतलाय मी, आणि हा ब्लू कलर, किती कलर काढले तरी अवनी ब्लूज कलर उचलणार, तिचा फेवरेट कलर. yes. ब्लूज घे, ब्लूज घे. तर हा हँड टॉवेल घेतलाय, सतत सतत आपलं सॉफ्ट आहे, प्रत्येक गोष्टी नंतर मला हात धुवायची सवय, हळद घातली बंद केलं, मीठ घातलं, त्यामध्ये सवय झाली, मग ते ओले हात सारखे मॅक्सी बिचाऱ्या मॅक्सीचा अवतार होतो, तर त्यासाठी हे घेतलंय खास करून. आणि मी 2-3 वेळेला रुमाल ठेवले होते, पण रुमाल नंतर आपण घाई घाई मध्ये भांडशीर म्हणून वापरतो, तर हे साईडला आपण हँग केलं की ते फक्त तेवढ्याच कामासाठी युज होणार, पण छान आहे कलर ब्लू असला तरी. अच्छा, आणि ही एक गोष्ट अवनीच्या पप्पांनी मला घ्यायला लावली आहे, हे म्हणजे हँडग्लोव्ज आहे. तर फ्रेंड्स ह्याच्यावरती तुम्ही बघू शकता स्क्रबर सुद्धा आहे, यावर एक स्टिकर होतं, ते बघूनच मी हे घेतलंय, आणि ह्याची प्राइस होती 179 रुपीज. तर मी ऑनलाईन पण बघितलेल्या या गोष्टी, पण मला एवढं काय वाटलं नाही, कारण आपण हातात वस्तू हाताळल्याशिवाय आपण कशी ऑर्डर करणार. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की वॉशिंगमध्ये तिने वापरलंय, भांडी धुताना, जेवण करताना, म्हणजे आणि भांडी घासताना सुद्धा यूज केलेला आहे. म्हणजे या स्क्रबरने आपण नॉर्मली डिश ज्या ब्रेकफास्टच्या आहेत, चहाचे पेले आहेत, ते घासू शकतो कदाचित. पण मी तर म्हणेन आपला जो स्कॉच आहे त्याच्यानेच आपण भांडं स्वच्छ केलं आणि आपलं धुतलं, तर हे फक्त बोटांच्या सेफ्टीसाठी आहे, नखांच्या कॉर्नरच्या सेफ्टीसाठी. हे आपण स्क्रबर म्हणून वापरलं तर या स्क्रबरने जास्त काही जोर नाही आहे की भांडं स्वच्छ होईल, आणि हे लवकर खराब सुद्धा होऊ शकतं. हे ग्लास आता मला वापरायला सुरुवात करायची आहे, आणि बघूया नखांचं किती संरक्षण होतं ते. मी तुम्हाला रिव्ह्यू देईलच की हे कसे आहेत. 179 म्हणजे अफोर्डेबल प्राइस होती, जास्त काही महाग नव्हते, आपण त्याची क्वालिटी चांगली आहे. तर आता मी दुसरी पिशवी सुरू करते ओपन करायला. हे वायपर घेतलंय किचनसाठी, आधी होतं आमचं, नंतर ते खराब झालं, त्यानंतर आम्ही साधा फडका यूज करत होतो, पण आज हे मला व्यवस्थित असं वाटलं आणि घ्यायची इच्छा झाली, म्हटलं आता परत घेऊया. तर हे वायपर घेतलंय, छान आहे, इथे पाहू शकता तुम्ही एकदम सॉफ्ट असा रबर आहे की जे घट्ट लादीला धरेल, लादीच्या प्लॅटफॉर्मला, आणि पाणी व्यवस्थित वाईप होईल. लायझॉल दिवसातून 3 वेळा लादी पुसावी लागते, ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत ते रिलेट करू शकतात, आणि तरी चौथ्यांदा लादी पुसावीच लागते झोपताना. हे आम्ही पहिल्यांदा घेतलंय गोदरेज एअर स्प्रे मध्येच स्प्रे करण्यासाठी, तर एअरविकचं एकदा यूज केलेलं ना आपण, गोदरेजचं हे फर्स्ट टाइम घेतलंय. हे ऑफरमध्ये फक्त 99 मिळालं आणि फ्रेग्रन्स खूपच छान आहे. तर जेमिनी रिफाईंड सनफ्लॉवर ऑइल भरपूर डिस्काउंट होतं, म्हणजे ही आय थिंक मला 104 ही पिशवी होती 1 लिटरची, त्या 2 पिशव्या घेतल्या, आणि यावेळेला मी 2 पिशव्या आत्ता आम्ही घ्यायला लागलो आहे. लॉकडाऊनच्या आधी 5 लिटरचा डबा होता, लॉकडाऊनमध्ये एवढे चेंजेस झालेत ना आपल्यामध्ये सगळ्यांमध्ये, तेव्हा आम्ही लिटरली गावी होतो, गावावरून इथे आलो, इथे असताना आम्ही चौघच होतो, तेव्हा 1 पिशवी पूर्ण महिना आम्ही चालवली आहे. चालवली आहे म्हणजे चालली आहे, म्हणजे या लॉकडाऊन नंतर बऱ्याचशा वाईट गोष्टी झाल्या, पण माणूस बरंच काही शिकला त्याचा खरंच. हे कॅशू आम्ही पहिल्यांदाच घेतल्यात, आमचे गावचेच असतात, पण आता ते संपत आलेत, थोडेच राहिलेच, आणि लगेच गावी जाणारं कोणी नाही आहे. तर काळबा देवी ब्रँड आहे, हो बेटा सोललेले आहेत, हे पण आम्हाला ऑफरमध्येच मिळालं, 200 ग्रॅमचं पॅकेट हे 170 मिळालंय. तर ट्राय करून बघूया. आणि अमूल घी, घी आमचा असा एक ब्रँड फिक्स नसतो, कधी पतंजली, मोस्ट ऑफ चितळेचंच आणतो, पण कधी पतंजली कधी अमूल, आता ह्या वेळेला चितळेचा स्टॉक संपला होता,
तर आम्ही हे अमूलचं घेतलं आणि अमूलचं सुद्धा छान असतं. आणि ही अस्मुलीची कंपॉस. अच्छा कंपॉस तुझी आहे ना? पिंक पण होती आणि येलो पण होती. येलो पण होती. तर अस्मीकडे एक कंपॉस आहे पण ती मी जस्ट तिला घेतली होती 20 रुपीजची. ती एक काहीतरी पाहिजे मला स्टेशनरी सेक्शन मध्ये, खास करून कंपॉसच्या सेक्शन मध्ये. एवढ्या तरे तरेच्या कंपॉस असतात, म्हणजे 300 पर्यंत कंपॉसची प्राइस असते. बस, स्पायडरमॅन, डबल डेकर आणि कार, म्हणजे कंपॉस मधलं स्टेशनरी बाजूला राहिली त्या कंपॉसलाच एवढी जागा पाहिजे. आणि आमची अवनी तर एकदम पैलवान आहे, त्यामुळे मी तिला व्यवस्थित चांगली टिकाऊ आणि सिंपल अशी, आणि त्यांच्या शाळेत कंपल्सरी आम्हाला पीटीए मीटिंग मध्ये सांगितलं जातं की सिंपल सोबर तुमची स्टेशनरी असली पाहिजे, तुमचा सगळा पेहराव असला पाहिजे, हेअर ऑइल केलेले असले पाहिजे. आणि हे सांगितलं ना, हे डेली चेक पण केलं जातं. जर का काही फॅन्सी वस्तू आढळली, फॅन्सी रेझर, फॅन्सी शार्पनर, शार्पनर तर अलाउड नाही आहे, शार्पन करून 3-4 पेन्सिल्स कॅरी करायच्यात. त्या चारही इन केस नाही यूज करू शकल्या, चारही पडल्या किंवा चारही जे नो काही झाले तर आम्ही प्रोव्हाइड करू, पण शार्पनर कॅरी करायचं नाहीये. रूल्स बरेच स्ट्रिक्ट आहेत मुलांच्या सेफ्टीसाठी. ब्लॅक फ्लोटर्स, नो फॅन्सी शूज किंवा फॅन्सी फ्लोटर्स, आणि हेअर प्रॉपर टाय केलेले असले पाहिजे. जर लांब आहेत तर प्लेट्स, म्हणजे सूचना तर भरपूर. पण ही गोष्ट एक मला खूप आवडली की कोणा एकाची सुद्धा फॅन्सी कंपॉस, फॅन्सी वॉटर बॉटल, फॅन्सी टिफिन, लंच बॉक्स शक्य तितका तुम्ही स्टीलचा कॅरी करायला सांगा मुला. ही एक गोष्ट खूप चांगली आहे, कारण आज हल्ली आपण बघतो ह्या मुलाने एवढं छान फॅन्सी कंपॉस आणली आहे, छान तिचा इरेझर आहे. तर आई मला पण तसा, मग त्यावेळेला मुलाचं माइंड डिस्ट्रॅक्ट होऊन जातं, त्याच्या डोक्यामध्ये अर्धा तास ते लेक्चर वरून जातं आणि त्याच्या डोक्यात त्याच्याबद्दलच क्युरियोसिटी असते की त्याने ती कंपॉस ओपन केली ती नक्की आहे तरी कशी. तर ही सिम्पलशी कंपॉस मी घेतली आहे म्हणजे ह्याची क्वालिटी मला खूप आवडली, म्हणजे 2 वर्ष तरी जातील. अवनी माझी वापरेल 2 वर्ष. अस्मीचं आता बघूया, शाळा सुरू झाली आहे. हे किसान टोमॅटो केचप, डेटॉलने अंघोळ केल्यावर एक छान असं फ्रेश फिलिंग येतं पावसाळ्याच्या दिवसात. हे आम्ही फाल्कॉनचे खजूर घेतलेत. प्राईस पण ह्याची रिझनेबल असते आणि क्वालिटी पण चांगली असते. अवनी अस्मीला रोज 2 किंवा 1 खजूर तरी कंपल्सरी देतेच. मी बारीक रवा घेतलाय 1/2 किलो, लिज्जत पापड, हिरवे मूग घेतले 1/2 किलो, थोडंफार कडधान्य आणि किराणाचं सामान जवळून भरलेलं होतं त्यामुळे जे आणायचं आहे तेवढंच मी किराणाचं सामान तिथे घेतलंय. चण्याची डाळ आणि हे अवनीच्या पप्पांनी बदाम घेतले स्वादचे, आम्ही लास्ट टाइम मेट्रोमध्ये घेतले होते, त्याची पण क्वालिटी छान होती. आणि तर हे 1/2 किलो हे डिस्काउंट मध्ये आम्हाला 315 मिळाले, 315 1/2 किलो. ह्याची प्राइस होती 465. डीमार्ट मध्ये त्याचं सामान व्यवस्थित असतं, पण आपण डेट बघून खात्री करूनच घ्यावं. आणि हे मेयोनीज जे मॅडमना लागतं कधीतरी उकी आली तर, पण हे मेयोनीज किंवा पिझ्झा पास्ता सॉस सतत सुद्धा देणं चांगलं नाहीये, शेवटी त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह हे असतातच. तर थोडंसं फ्लेवरसाठी हलकंसं लावलं की बस. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे माझी शॉपिंग दाखवून झालेली आहे. आणि ह्याच्यासोबत मिल्क प्रोडक्ट्स पण घेतले, चीज स्लाइस आणि चीज क्यूब, ते फ्रीजमध्ये ठेवलेले, आणि 2-3 चॉकलेट्स फोडून झाले सुद्धा. तर आमची शॉपिंग आम्ही दाखवली आणि त्यात आम्ही विसरलो नारळ घ्यायला. डीमार्टमध्ये नारळ खूप छान मिळतात, म्हणजे नॉर्मली आपल्या दुकानदारांकडे जे नारळ 20 रुपीजने मिळतात ते अगदी छोटे असतात, पण जर आपण अशी रेग्युलर किंवा अशी भरीव साईज घ्यायला गेलो तरी ते 30-35 मिळतात. आमच्याकडे तरी 30 रुपयानेच असतातच, आणि डीमार्टमध्ये तेच 22 रुपीज किंवा 22.5-23 रुपीज अशा प्राईजने असतात. खूप मोठे असले तर 26 रुपीजचा सुद्धा असतो, पण साईज
मॅटर करते. आणि आतमध्ये नारळ व्यवस्थित निघतात. आता आम्ही गेले 1.5 वर्ष तिथूनच नारळ घेतोय. बिंदास्त आपण व्यवस्थित नारळ पण बघून घ्यायचे, ज्यांना कळतात की खराब असू शकतो का. साधारण वाजवून, पाणी हलवून आणि नारळाचं थोडंसं स्ट्रक्चर बघून तुम्ही घ्या. पण खूप छान असतात आणि मोठे एवढे असतात त्या प्राईसच्या मनाने मस्तच. आम्ही नारळ घ्यायला विसरलोय तर आता मी एकटी जाऊ शकत नाही. माझा प्रॉब्लेम हाच होतो, मला कोंडल्यासारखं झालंय. हिला डीमार्टला घेऊन जायचं अवनी शाळेत गेल्यावर, त्यापेक्षा असं वाटतं जाऊ दे, ते जाणंच नको खरंच. तर सॅटर्डेची वाट बघत असते तिच्या आतूला. वर्क फ्रॉम होम असेल किंवा सुट्टी असेल तर आतूकडे आपलं असली पार्सल पाठवायचं आणि डीमार्टला जाऊन यायचं. तर एक दिवस जाणार आणि माझे नारळ राहिले ते घेऊन यायचेत मला, कारण नारळाच्या वाटपाशिवाय जेवण तर होणं शक्यच नाहीये. तर अशी ही शॉपिंग झालेली आहे आणि भेटूया आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर तुझी कंपोज घे. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. खाली बटन आहे सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा की तुम्हाला आमचा व्लॉग अपलोड झाला का नोटिफिकेशन येईल. आणि खरंच सॉरी, आम्ही डेली व्लॉगिंग नाही करू शकत आहे पण आम्ही खूप ट्राय करतो की लवकरात लवकर व्लॉग पोस्ट करता येईल. तर आमचे प्रयत्न चालू आहेत, तुमचं प्रेम आमच्यावर असंच राहू देत, आमच्या मुलींवर असंच प्रेम राहू देत. थँक्स, तुम्ही सगळे कमेंट करता वेळात वेळ काढून एवढ्या धावपळीच्या सगळ्या घाई गडबडीच्या जीवनामध्ये. आणि आता सुद्धा तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून सांगा आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.